कारण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुली जीवन संपवत असतील तर त्या अर्थमंत्री पदाला काय चाटायचंय का, असं विधान अर्थमंत्री अजित पवारांनी अमरावतीमध्ये केलंय. तर आम्ही लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही, तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी योजना आणली आहे. 50% शुल्क भरू शकत नसल्यानं काही मुलींनी जीवन संपवलं. या मुली जीवन संपवत असतील तर अर्थमंत्रीपद चाटायचंय का, असं विधान अजित पवारांनी केलंय. गरीब घरातल्या मुलींना शिक्षणाकरता कॉलेजची फी देता येत नाही, आणि मग आई वडील म्हणतात आता 12वीपर्यंत शिक्षण झालंय, बाद झालं, आता लग्न लावून देऊ, आता तुला कुठंतरी लग्न कुणाच्या तरी घरची लक्ष्मी करू. ती म्हणते बाबा मला शिकायचंय, आई मला शिकायचंय, तुला शिकता आलं नाही पण मला शिकू दे. आता शिक्षणाची कवाड सगळ्यांकरता उघडली, ते म्हणतात नाही आपल्या ऐपत नाही, आम्ही इतके दिवस 50% फी भरत होतो. पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या मायमाऊलींनो की त्याच्यात एक दोन मुलींनी आत्महत्या केली. 50% रक्कम आम्ही देऊन राहिलेले 50% त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते. मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू, आणि तिनं स्वतःचं जीवन संपवलं. काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही गत, आणि आम्ही अर्थमंत्री काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय. अरे सत्ता येईल सत्ता जाईल सत्तेकरता आम्ही हपापलेलं नाहीये. माणूस टिकला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, माय माऊली टिकली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे.